आज सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. वडाळा रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. आज वडाळापर्यंतच रेल्वे सेवा सुरू असल्यामुळे प्रवाशांनी वडाळा रेल्वे स्थानकात मोठी गर्दी केली आहे. तर आपण ही दृश्य पाहतोय, अनेक लोकल रद्द असल्यामुळे बस आणि टॅक्सी पकडण्यासाठी प्रवाशांची दमछाक होते. आजचा दुसरा दिवस आहे आणि त्याचमुळे वडाळा स्थानकापर्यंत रेल्वे धावणार आहे आणि आपण सध्या आहोत वडाळा रेल्वे स्थानकाबाहेर, ज्या ठिकाणी प्रवाशांची गर्दी जी आहे ती आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी जी आहे ती वडाळा रेल्वे स्थानकाबाहेर जमलेली आपल्याला पाहायला मिळते. मिळेल ती गाडी, मिळेल ते वाहन पकडून नागरिक आपल्या कामावरती जाण्यासाठी धावपळ करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि प्रवाशांची गर्दी वाढल्यामुळे ट्रॅफिकची समस्या निर्माण झालेली आहे आणि त्याचमुळे पोलीस देखील ट्रॅफिक कंट्रोल करण्याच्या पूर्णपणे प्रयत्नामध्ये आहेत. मोठ्या प्रमाणात प्रवासी जे आहेत ते वडाळा रेल्वे स्थानकावरून बाहेर पडत आहेत. अजून एक दिवस जो आहे तो या प्रवाशांना मेगा ब्लॉकमुळे हाल सहन करावे लागणार आहेत आणि हीच गर्दी जी आहे ती आपण या ठिकाणी पाहू शकतो. वडाळा रेल्वे स्थानकाबाहेर नेहमीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात जी गर्दी आहे ती नागरिकांची आहे. नागरिक खूप वैतागलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन अरविंद रावराणेसह मी सूरज मसूरकर, साम टी व्ही, मुंबई.